नमस्कार मी प्रणाली मोरे लोकमत फिल्मीच्या मंचावर आज आपण एका अशा जोडीला भेटणार आहोत जिओ स्टुडिओ प्रस्तुत एक दोन तीन चार हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय आणि या सिनेमाचे दिग्दर्शक आणि म्युझिक डिरेक्टर दोघेही आपल्या भेटीला आहेत आणि तरुण असे दिग्दर्शक आणि तरुण म्युझिक डिरेक्टर असं म्हटलं ना की सिनेमात खूप छान मसाला असणार सिनेमा भन्नार भन्नाट असणार आणि फ्रेश असणार हे पहिलं गणित समीकरण ठरलेलं असतं वरुण मला तुला विचारायला आवडेल मुरांबा हा तसाच मुरलेला मुरांबा होता आणि त्यातल्या आर्ट कलाकार अर्थात सगळेच चांगले होते आणि सिनेमाचं कथानक कौटुंबिक फ्लेवर होता छान त्याला दिलेला तडका मला पोस्टरवर वर आहे तोच तडका पुन्हा दिसतोय पण नवीन सार असणार आहे त्यामुळे कडनं ऐकायला आवडेल की नेमकं एक दोन तीन चार हा सिनेमा काय सांगणार आहे तुम्ही मुरांबाचं जसं उदाहरण दिलं तसंच आहे आत्ताच्याच काळातली गोष्ट आहे आणि आत्ताच्या एका कपलची गोष्ट आहे जो समीर आणि सायली हे कपल आहे तेवीस चोवीस वर्षाचे आहेत दोघंही आणि ते, दो ते प्रेमात पडतात लग्न करायचा निर्णय घेतात आणि लग्न झाल्यानंतर विदिन टू मंथ्स असं लक्षात येतं की ती प्रेग्नंट आहे आणि ते पहिल्या सोनोग्राफीला जातात आणि तिथे लक्षात येतं तिथे ॲक्च्युली बॉम्ब पडतो त्यांच्यावरती त्यांना लक्षात येतं की तिला क्वॉटर प्लेट्स होणार आहेत सो तिच्या पोटामध्ये चार बाळं आहेत तर आता काय करायचं ही ही फिल्म आहे सो तिथून एका धमाल एक्साइटमेंटमध्ये हे काय झालं आहे आपल्याबरोबर इथनं ती फिल्म सुरू होते पण अर्थातच बाळांना जन्म द्यायचा हा निर्णय खूप महत्त्वाचा असतो आणि त्याच्या अनुषंगाने बरेच विचार आपल्याला करावे लागतात सो जरी ती एका एक्साइटमेंटनी सुरू झाली तरी हळूहळू त्याच निर्णयाचं दडपण पण आहे त्याच्यामध्ये भीती आहे पण या सगळ्यामध्ये एक पार्टनर म्हणून आपण एकमेकांना कशा पद्धतीने धीर देतो आपले संबंध त्या निर्णयामुळे कशा पद्धतीने अजून जास्त समृद्ध होतात या सगळ्याची ती एक फिल्म आहे मला इथे मला इथे वरून तुला एक असा प्रश्न विचारायला आवडेल आत्ताच जर आपण युग पाहिलं तर इथे लग्न करावं इथे पण प्रश्न असतो कारण लिव्हिनचं आता एक एक आहे आप, आप, हो 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 की आपण इतक्या पुढाकार पुढारलेलो आहोत आपण आणि त्या संदर्भात पुढाकार घेतही आहोत प्रत्येक गोष्टीवर लग्न करेपर्यंत विचार असतो लग्न केल्यानंतर मूल होऊ द्यायचं की नाही इथपर्यंत विचार गेलेला आहे किंवा अर्थात मूल नकोच आहे इथवर आपण पोचलेलो आहोत सो अशा ह्याच्यात ना एक क्यूट हे आहे की लग्नाच्या दोन महिन्यानंतर ती प्रेग्नेंट राहते आणि चार मुलं म्हणजे तो एक धाडसी लेखकाने लिहिताना सुद्धा त्याच्यामध्ये मसाला अर्थातच भरला असणार आणि कदाचित त्यामुळे यानंतर लोकांचा विचार करण्याचा दृष्टिकोनही बदलेल पण दिग्दर्शक म्हणून जेव्हा ही कथा तुझ्याकडे आली तेव्हा तुझा थॉट काय तुझे प्रश्न काय होते म्हणत कारण मला आता पडले की कारण हे हे प्रश्न मी जे पडले मला ते तुला सांगितले किंवा नॉर्मली लोकांना पडले असतील तर दिग्दर्शक म्हणून तो थॉट पडद्यावर मांडताना तो कसा मांडायला हवा तो कसा कारण कथानक आहे आहे पण ते दाखवायचं कसं की जेणेकरून लोकांना ते या अशा पद्धतीने विचार केला याचा की एक कपल आहे ही तर एक बाजू झाली म्हणजे मी त्याला प्लॉट पॉईंट म्हणतो हा प्लॉट पॉईंट झाला की त्यांना चार बाळं होणार आहेत पण कपलना एकदा आयुष्याची नवीन सुरुवात करताना त्या सुरुवातीलाच एक असा काहीतरी घटना आपल्यासोबत नॉट ओनली प्रेग्नन्सी पण अशी काहीतरी घटना होऊ शकते जी एका एक्साइटमेंटनी सुरुवात होते आणि मग नंतर त्याचं हळूहळू दडपण येऊ शकतं यांच्या दोघांच्या बाबतीमध्ये ती बाळं आहेत आणि त्या अनुषंगाने ते विचार करत आहेत पण ही फिल्म पाहिल्यानंतर ना प्रत्येक कपलला असं वाटेल की अरे हे यांच्या बाबतीमध्ये हे बाळांच्या बाबतीत झालंय पण आमच्या बाबतीमध्ये काहीतरी वेगळं झालं होतं म्हणजे जसं तुम्ही आत्ता म्हणालात की ॲक्च्युली लिव्हिनमध्ये राहायला सुरुवात करतात तर लिव्हिनमध्ये राहणंच मुळात आईवडिलांना कसं सांगायचं हाही एक निर्णय होऊ शकतो म्हणजे कपलसाठी ते असतं की एक्साइटमेंट तर आहे कारण आता मी राहायला सुरुवात करणार आहे पण आई वडिलांना कशा पद्धतीने सांगायचं सा। त्याचंही एक दडपण असतं सो मी खरं तर ना त्या कपलच्या मानसिकतेचाच विचार करायला लागलो की हे काय होऊ शकेल आणि मग काय पद्धतीने या दोघांचं नातं या सगळ्यातनं कसं निभावलं जाईल कारण आपल्याकडे ना आता दैनंदिन आयुष्यामध्येच आपण आपली मराठी संस्कृती म्हणून पण आणि आत्ताचं जे काही एक अर्बनायझेशन म्हणतोय आपण जे नात्यांचं पण होतं त्या सगळ्यामध्ये आपण कशा पद्धतीने टिकून राहतो आणि आता तर असं झालंय ना की एका पॉईंटला आपले आई वडील काका काकू आणि मावशी वगैरे ते तर मी खूप लांबचं म्हणतोय पण जवळचं असं सांगायला किंवा तुला आणि मला धीर द्यायला आत्ताच्या शहराच्या भागांमध्ये किंवा अर्बन लाईफमध्ये तुम्ही दोघंच असता एकमेकांशी भले तुम्ही आई वडिलांसोबत राहत असा किंवा नसू संवाद जो असतो ना आपला तो आपल्या पार्टनरशीच होत असतो आणि अशाच सिच्युएशनमधनं ते नातं धृडं होत जातं सो so, तो विचार करून मी हे सगळं करायला घेतलं यशराज पुढे येईनच वरुंट होच्याकडे पण यशराज एका गाण्यापासून सुरुवात होते एका छोट्याशा रीलपासून आणि त्याचं पुढे रोपटं व्हायला लागतं म्हणजे अर्थात जिओसारखं जिओ स्टुडिओजसारखं एक सपोर्ट मिळणं आणि त्यां ज्या सिनेमासाठी म्युझिक करणं खरं तर ही एक मोठी सुवर्ण संधी म्हणावी लागेल आणि अर्थात आता बरेच जणांची करिअर घडत आहेत या आणि एवढं सगळं फोफवले पूर्वी तसं नव्हतं त्यामुळे या संधीकडे तू कसा पाहतोस आणि आत्ता जी गाणी आम्ही पाहतोय तर ती गाणी बनवताना त्याला त्याला एक तुझा टच देताना आणि कुठेही नौखेपणा जाणवणार नाही ते तिथपर्यंत जिओचं जितकं नाव आहे त्याच दमदारपणे आपलं म्युझिक त्या सिनेमात जाईल हा सगळा विचार तू कसा काय केला एका रीलवरन किंवा इंटरनेटवर काहीतरी टाकल्यामुळे अशी ऑपॉर्च्युनिटी मिळणं की जिओ स्टुडिओची कुठली तरी फिल्म येते आणि ते कुठलं तरी पिक्चर करतात आणि त्यात मला गाणं करायचं इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो इंटरनेटमुळे तो, तो खूप कमी झाला आहे ह्यांनी uh, मला ते सांगितलं की त्यांच्या डोक्यात मी येणं कारण ते मला ओळखतच नसले असते जर इंटरनेट नसतं इंटरनेट नसतं तर मला मी कुठे टाकलं असतं माझं गाणं मी इथे नाही राहत मुंबईचा नाही मी तर इंटरनेट मी छत्रपती संभाजीनगर तिकडे राहतो आणि तिकडेच माझा स्टुडिओ जो आहे तिकडेच आहे आणि हे गाणंही पण तिकडेच म्हणजे प्रोड्यूस केलं होतं आधी मग नंतर आम्ही इकडे येऊन त्याचं डबिंग वगैरे केलं पण तिकडून मला किती अवघड गेलं असतं जर इंटरनेट नसला असतं ती इथे येऊन की बाबा ह्यांच्या ऑफिसला जा त्यांच्या ऑफिसला जा गाणं ऐकवा लोकांना लोकांना भेट भेट घ्या त्यांची पहिले तर मग त्यांना भेटल्यावर त्यांना हे समजून द्या की बाबा मला काम येतं हे माझा हे मला जमतं आहे हे तुम्ही त्यात काहीतरी ऑपॉर्च्युनिटी असेल तर मला द्या हे सगळं इंटरनेटमुळे ते अगदी अगदी लिटर आहे त्यांनी फोन काढला त्यांनी स्क्रोल केला यार ह्याला जमतं आहे ह्या सिच्युएशनसाठी हा करू शकतील कदाचित त्यांनी माझा साऊंड वगैरे ऐकलं असेल आणि ते इतकं सोपं झालं तर इंटरनेटमुळेच मला ती संधी मिळाल्या स मिळाले मिळाली आहे आणि आय एम व्हेरी ग्लॅड कारण इंटरनेटवरती मी जे करतो हो mm -hmm. ते चाळीस सेकंद पन्नास सेकंद असं असं नाही की मला त्यात मजा येत नाही ते पण मला खूप आवडतं करायला पण त्याचं इव्हेंच्युअली त्याला त्याचं रूपांतर अशा ह्याच्यात हो की जिथे मला एक कॉन्टेक्समध्ये mm -hmm. गाणं बनवायची संधी मिळाली पाहिजे म्हणूनच ते मी करत होतो आणि ते जेव्हा झालं तेव्हा मला खूप आनंद झाला आणि ते चांगल्या लोकांसोबत uh, चांगल्या प्रोजेक्टमध्ये uh, चांगलं uh, सिच्युएशनसाठी गाणं uh, बनवता येणं तिकडे आणि हे माझ्या झोनचं पण आहे गाणं हे जिथे ज्या पॉइंटला फिल्ममध्ये येतं uh, ते इंटरेस्टिंग आहे mm. आणि uh, व्हिडिओ पण लोक बघत असतील तर त्यात पण तुम्हाला कळेल की आणि ओव्हरऑल uh, जो पॅकेज आहे ना की एक 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 कुठल्या प्रोजेक्टचं एक पॅकेज असतं mm. की अच्छा हे कलाकार आहेत हे कलाकार आहेत हे कलाकार आहेत कला अच्छा हे हे नाव आहेत तर म्हणजे इफ यू गो फॉर दिस ऑल्सो वैदाई परशुरामे तर वैदाई परशुरामेचं बॉडी ऑफ वर्क कसं आहे की इव्हेंच्युअली क्रेडिबिलिटी ऑफ द एंटायर प्रोजेक्ट गोज अप तर त्याच्यामुळे मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की ह्या प्रोजेक्टसोबत मला ती तेवढी संधी मिळाली आणि आय होप की तर लोकांना पण ते गाणं आवडेल आणि पुढे मला अजून संध्या मिळत जातील निश्चित अनेक संधी मिळतीलच पण एक तू म्हणालास की छत्रपती संभाजी महाराज ते मुंबई म्हणजे इतकं तो मोठा स्पॅन अर्थात ती ती पण सिटी आहे सर्व तिथे सगळं त्याच पद्धतीनं आपण एन्जॉय पण मुंबईत येणं फिल्मसाठी स्ट्रगल करणं म्हणजे आज आपण ऐकतो की बऱ्याच स्टोरीज अशा असतात की म्युझिक डिरेक्टरच्या बाहेर त्या ऑफिसच्या बाहेर तासन तास उभे असतात नव नवोदित मुलं आणि मग कधी आपल्याला प्रोजेक्ट मिळेल यासाठी ते प्रयत्न करत असतात बट तसं सगळं आपल्या वाट्याला न येता थेट आपल्याला संधी मिळणं तर आत्ता हे केल्यानंतर सगळं ते सगळं झाल्यानं वर्कआउट झाल्यानंतर आत्ता तू पाहतोस अनुभवतोस तू या सगळ्याकडे कसा बघतोस आणि अर्थात सिनेमा पाहिला असेल तर त्याविषयी ते कसं जाणं त्यावर तुला तू किती एन्जॉय केलंस ते पडद्यावर पाहताना तर मी आता फायनल फायनल कट मी पण नाही बघितलं आता रिलीज होईल त्या त्याच्या आधीच बघितलं स्ट्रगल स्टोरी आहे का स्ट्रगल स्टोरी बघा मी तुम्हाला सांगतो स्ट्रगल कसं असतं ना की रिलेटिव्ह असतं स्ट्रगल असं होऊ शकलं असतं की मी इकडे आलो असतो आणि त्यातूनही काहीतरी होऊ शकलं असतं की बाबा मग खरंच मला संधी मिळाली असती मी कोणाला तरी ऐकलं असतं कुठून तरी असतं तिथे काय झालं की मधला रस्ता कमी झाला पण स्ट्रगल कमी होतच नसतं स्ट्रगल माझ्यासाठी स्ट्रगल हे असतं की आता मी आहे इंजिनियर बाय एज्युकेशन तर त्याच्यातून मला मी काही फॉर्मल एज्युकेशन संगीतात घेतलं नाही तर स्ट्रगल ते असतं की बाबा आपल्याला काम केवढं येते आणि काम नीट येण्यासाठी किती मेहनत करावी लागेल की असे दिवस आहेत माझ्या स्टुडिओमध्ये मा मी जातो आणि सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत बसलेलो आहे आणि काहीच जमत नाही आहे आणि मी गाणी ऐकतो आहे आणि असं म्हणजे जे मला लोक आवडतात त्यांची गाणी ऐकतो आणि मला वाटतं की आपल्याला कधी जमेल mm. असं आपल्याला येतच नाही आहे आपण दोन दिवसापासून इथे बसलो आणि आपल्याला जमतच नाही की येतच नाही डोक्यात ये येतच नाही की आता कुठला नोट मारू आधी आणि कुठले कुठून सुरू करू तर स्ट्रगल माझ्यासारख्या लोकांसाठी तो असतो की आपले म्हणजे काम कसं करू मी आता की मला एवढं माहिती की की हे इमोशन कन्वे करायचं आहे पण कसं करायचं त्याचा स्टार्टिंग पॉईंट काय आहे कारण फॉर्मल ट्रेनिंग नसल्यामुळे त्याचा काही मापदंड नाही कुठून सुरू परत झाला आणि तो स्ट्रगल मी एन्जॉय केला कारण ते मी सगळं हळूहळू स्वतः स्वतः डिकोड केलं की अच्छा अच्छा असं असतं कॉम्प्रेसर वापरतात का म्हणून ते गाणं तसं ऐकू येत होतं अच्छा इकडे असं केलं की ह्याला लेफ्ट राईट पॅन केलं की आपल्याला साऊंड क्लॅरिटी जास्त मिळते तर माझा स्ट्रगल तो तिथे होता त्याच्यामुळे इंटरनेटवर जेव्हा मी टाकायला लागलो गोष्टी तेव्हा मला इतकं लक्षात आलं की असं कॉन्टेंट टाकावं लागेल जे कट थ्रू होईल जे आपल्या दुकानात आपल्याला तेच प्रोव्हाइड करावं लागेल जे दुसऱ्या कुठल्या दुकानात मिळत नाही त्यामुळे मी ह्या कॉन्टेंट कडे वळालो की जिथे डायलॉग घेऊ आपण त्याला म्युझिक कारण तोपर्यंत कोणी करत नव्हतं हो तर मला वाटलं असं काहीतरी वेगळं केलं तर लोक जास्त बघतील आणि त्यात मग मी पूर्ण जीव ओतायचो कारण त्याचं म्युझिक प्रोडक्शन वाईज मी त्याला ॲज अ सॉन्ग प्रोड्यूस करायचो आणि ते लोक इन मोबाईलवर ऐकायचे आता दिस विल बी द फर्स्ट टाईम जेव्हा मी गाणं केलं आहे एका सिच्युएशनसाठी ते थिएटरमध्ये वाजणार आहे ते लोक एका थिएटर हॉलमध्ये एका एका सीन चालू असताना माझं गाणं ऐकणार आहेत तर त्याच्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे तर जेव्हा रिलीज होईल तर मी तर जाणार आहे फर्स्ट डे बघायला की बाबा माझं गाणं वाचतंय आणि लोक ऐकतायत शिट आय होप पण तर त्या झोनमध्ये आपलं गाणं कसं वाटतंय बाबा एका सीनमध्ये आल्यावर एका रीलवर वर बघणं एक वेगळी गोष्ट आहे आणि एका सीन मध्ये कॉन्टेक्स्ट मध्ये बघणं एक गोष्ट आहे तर मला ते आय एम रिली एक्साइटेड फॉर दॅट निश्चित त्या गाण्याच्या स्टोरी कडे आपण येऊस मेकिंग ऑफ दॅट सॉन्ग पण वरून तुला मला इथे विचारायचं आहे आता निपुण तसा उत्तम लेखक आहे तो ऍक्टिंगही करतो आणि तो छान उत्तम बोलतोही तर पण लेखकाला ना आपल्याकडे पूर्वीपासून असं आलंय की कथांवर मराठी सिनेमा तरलाय कारण आपल्याकडे मेन तेच आहे कॉन्टेंट जो स्ट्रॉंग आहे आप आपल्याकडे पण कधी लेखकाला तित असं महत्त्व दिलं गेलं नाही लेखकाचं नाव नेहमी नंतर घेतलं जात पण तू या सिनेमात लेखकाला नट बनवलंस म्हणजे त्यांनी लेखकही आहे नटही आहे तर हे सगळं कसं जुळून आलं आणि जे आम्ही म्हणतोय की निपुण आणि वैदेही ही एकदम ऑफ ट्रॅक जोडी आहे जी कोणी इमॅजिनच केली नसेल की ही जोडी पडद्यावर आपण पाहू शकतो अर्थात रिअल लाईफमध्ये ही अशा जोड्या असतात पण पडद्यावर पाहताना नेहमीच आपल्याला सगळं ग्ला तसंच हवं असतं जे पडद्याच्या काही नियम आहेत किंवा त्या त्याचं जे कसं लोक पाहतात त्या दृष्टीने आपण सगळं बघत असतो की लोकांनी ते घेतलं पाहिजे पण इथे निपुण आणि वैदही या दोघांना एकत्र पडद्यावर आणलंयस तू ते धाडस तू केलेस आणि ती नवी जोडी पण इंडस्ट्रीला अर्थात दिली आहेस तर ते कसं सगळं जुळून आलं ते मला सांगशील ही कथाच अशी आहे ना की चार बाळ होणं मुळात मला असं वाटत होतं की ते कपलच खूप काहीतरी युनिक असलं पाहिजे एक वेगळंच कपल असलं पाहिजे की अरे या इंच्या आयुष्यामध्ये एक भन्नाट काहीतरी गोष्ट घडते त्यामुळे मग असं झालं की ॲक्च्युली निपुणची ही स्टोरी आहे आणि तोच डिरेक्ट पण करणार होता पण इव्हेंच्युअली असं झालं की ते माझ्याकडे आलं दिग्दर्शक म्हणून आणि मी पहिल्या गोमध्येच त्याला म्हटलं की मला तू आवडतो म्हणजे वाटतं की तू हे पात्र करावंस आणि निपुण पर्टिक्युलरली नि निवडायचा निर्णय याच्यानी होता कारण मला कुठेही ना आखीव रेखीव असा पुरुष नको होता म्हणजे जो खूप आपण म्हणतो ना तीक्ष्ण असेल असा पुरुष मला नको होता मला तो थो थोडासा असा वाटत होता की जो एक सौम्य पण आहे ज्याला स्वतःला एक फेमिनाईन साईड आहे आणि करेक्ट 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 सो त्यामुळे आणि मा मला असं वाटलं की निपुण करेक्ट त्याच्यामध्ये बसतो आणि निपुण आणि वैद्य ही जोडीच मुळात लोकांना खूप सरप्राईज करेल अरे हे काय अनयुज्युअल कपल आहे आणि मग अशा अनयुज्युअल कपलच्या बाबतीतच अशी एक गोष्ट घडते सो so, त्यामुळे खरंच त्याचा निर्णय झाला होता की पुढला मी विचारलं होतं की तुला आवडणार आहे मला ना निश्चितच ना आवडणार आहे पण तू पक्का आहेस ना की हे म्हटलं नक्की नक्की डेफिनेटली पुढचा प्रश्न असा की बऱ्याच जण ऍक्ट्रेसचे पण हे असतात की हिरो कोण आहे हा मी करेन आता वैदेही म्हटल्यावर अर्थात वैदेही किती सुंदर आहे आणि बॉलिवूडमध्येही त्याचं तिचे गोडवे गायले जातात आता तिने रोहित शेट्टी सोबत काम केलं तेव्हाही ते बोललं गेलं पण वैदई आता तशी नवीन आहे जुनी आहे पण तशी नवीन आहे पण बऱ्याचदा असतं ना हिरोईन पण विचारतात हिरो कोण आहे मग तसं काय झालं म्हणजे वैदईने तसं विचारलं होतं का, का आणि निपुण काम करतोय त्यानंतर तिची रिॲक्शन काय होती म्हणत एक चांगली गोष्ट खूप आहे की वैदईला ना ऍक्टरशी जास्त देणं घेणं आहे म्हणजे तिला त्या ग्लॅमर आणि याच्याशी काही देणं घेणं नाही आहे तिला हाच महत्वाचं होतं की याच्यात निपुण आहे आणि मग निपुण चांगला ऍक्टर आहे हेही तिला माहीत होतं सो so, त्यामुळे तिने त्याच्याकडे जास्त प्रेफरन्स दिला की निपुण हा चांगला ॲक्टर आहे तो त्या हिरोवाल्या कॅटेगरीमध्ये बसतो का नाही हे तिच्यासाठी खूप शुल्लक होतं रात्र त्याचा तिने विचारच केला असं मला वाटत नाही सो so, जेव्हा ती ऑनबोर्ड येण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा मी तिला ऑलरेडी हे सांगितलं होतं आणि तिलाही हे माहीत होतं की निपुण दिग्दर्शक चांगला आहे लेखक चांगला आहे आणि आता तो अभिनेता म्हणून पण चांगला असेलच So, त्या सो हो थो थो त्या बाबतीमध्येच आमचं बोलणं होत होतं की कशा पद्धतीने त्या दोघांच्या इंटरॅक्शन्स ॲक्शन रिॲक्शन्स so, कशा पद्धतीने ठरवूया सो मला कधीच असं वाटत नाही की तिने कुठल्याही म्हणजे एका क्षणासाठी पण तो विचार केला की अरे हा त्या एका पठडीतला हिरो नाही आहे अर्थातच निपुण का हे मी तिलाही सांगितलं होतं पण मला वाटतं की ती इतकी चांगली ॲक्टर आहे ना की तिला तेच महत्त्वाचं होतं की कॉन्टेंट काय आहे दिग्दर्शक कोण आहे आणि माझा को ॲक्टर किती ताकदीचा आहे तो त्या सगळ्या आपण जसं म्हणतो की सो कॉल्ड स्क्रीनच्या गणितांमध्ये बसतो का याच्याने तिला काही फरक पडला नाही जे माझ्यासाठी खूप चांगलं होतं कारण अदरवाईज ना जर का तो मुद्दा आला ना तर त्याला आपण काउंटर कुठल्याच प्रकारे करू शकत नाही की अगं असं म्हणून ते समजवता येतच नाही सो मला खूप बरं वाटलं की वैदहीनी तो पॉइंटच आणू दिला नाही फक्त ते तिला तितकं माहीत नव्हतं हो कारण मी त्याला कॉलेजपासून ओळखत असल्यामुळे मला हे माहीत होतं की तो कमालच ऍक्टर आहे कारण मी आणि हे त्याच्या पाहिल्या होत्या पण तिला ते सरप्राईजच होत की अच्छा निपुण ऍक्टिंगही करतो अच्छा असं होत ते दुसरी गोष्ट म्हणजे वैद्य तुला या सिनेमामध्ये चार बाळ होणार आहेत <laughs> तिला सांगितल्यावर तिची रिॲक्शन काय होती हे होत की तिने त्याच्या आधीच जस्ट आ, रोल जो केला होता झोंबिवली सिनेमा केला होता त्यात ती प्रेग्नेंट होती सो ते म्हणाले अच्छा आता माझं एक एक प्रोग्रेशन चालू आहे म्हणजे इकडे एक बाळ होणार होतं आता इथे चार बाळ होणार आहेत पण तिच्यासाठी पण ती स्टोरी ऐकताना प्रचंड ती हेच होती की आता काय होणार आहे मग यांचं hmm. म्हणजे ही काय करणार आहे हिचा काय विचार असणार आहे म्हणजे इथे आपण एक बाळाचा निर्णय घ्यायचा का नाही हा सांभाळणार किंवा त्याला जन्म द्यायचा का नाही इथे सुरुवात असते आणि आता हे काय आहे म्हणजे hmm. म्हणजे पहिल्यांदा तर कित्येकदा नरेशनच्या वेळेला असं वाटायचं की नाही नाही काहीतरी स्टोरी वेगळी असेल इथे हे स्वप्न आहे आणि आता आता मग काहीतरी वेगळी स्टोरी होईल असं नरेशन करताना लोकांना असं वाटायचं पण त्या पॉईंटलाच अडल्यावरती असं हे व्हायचं की चलबिचल व्हायची की ओ अच्छा हे खरंच यांच्या बाबतीत आहे आणि आता हे काय करणार आहेत सो मला असं वाटतं की तिच्याही बाबतीमध्ये तेच झालं होतं की ओ अच्छा ओके बर आता मग आता काय बरं यश आपण जसं म्हटलं तसं की मला या गाण्याची स्टोरी तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की जसं तू आधीची स्टोरी एक इंटरेस्टिंग हे सांगितलंस तू स्ट्रगल स्टोरी कशी होती तुझी तर मला या गाण्याची स्टोरी ऐकायला आवडेल तुझ्याकडनं तर तसंच मला सिच्युएशन सांगितली वरुण सरांनी आणि माझ्या डोक्यात हेच होतं की मला काहीतरी ना ह्या गाण्यात असा पार्ट असला पाहिजे जे लहान मुलांच्या आवाजात असायला पाहिजे mm -hmm. कारण कॉन्टेक्स मुलांचा आहे तिला बाळ होणार आहे वगैरे वगैरे तर मला वाटलं की लहान मुलांच्या आवाजात असायला पाहिजे काहीतरी mm -hmm. तर ल, मी गाणं बनवलं आणि बनवताना मी काहीतरी म्हणते ट्विक करून प्रयत्न केला की बाय लहान मुलांचा आवाज काढू शकतो का आपण कारण मी थोडंफार मिमिक्री पण करतो तर त्यात केलं मी ॲडजस्ट पण स्क्रॅचसाठी तर बरं वाटत होतं पण मला वाटत होतं की नाही ना वाटतं हे कम्प्युटराइज वाटतंय आणि मग मी शोधायला लागलो मुलं mm. की लहान मुलं कोणी मिळतात का जे गाऊ शकतात आणि मराठी गाऊ शकतात कारण मग मला एक दोन मुलं मिळा मिळालेसुद्धा मिया, mm. पण मग त्यांना अळ आणि च चा, चा प्रॉब्लेम होत होता तर लहान मुलाकडनं ते सुरात गाऊन घ्यायचं आणि मग अळ आणि च चं पण बघायचं तर ते अवघड जात होतं तर मला लक्षात आलं की सोनल कौशल नावाची माझी एक मैत्रीण ती डोरेमॉनचा आवाज डब करते फार पॉप्युलर डबिंग आर्टिस्ट आहे तर मी तिला फोन केला म्हणलं आपल्याला असं असं आहे आणि मराठीमध्ये आहे तो आप गाव घे किया म्हणलं हां गा गादोंगी तर मी ते लिरिक्स तिला पाठवले तो म्हणजे बस चळ अळ क बता दे ना मी गा दोंगी तर ठीक आहे म्हणलं मी तर तिने चार आवाजांमध्ये आम्ही रेकॉर्ड केलं आणि तिने चार वेगळ्या वेगळ्या मुलांचा आवाज काढला आणि आता तुम्ही जे गाणं ऐकता ते त्या तिच्या आवाजातलंय आणि आम्ही चार वेगळ्या वेगळ्या मुलांच्या आवाजात तिने रेकॉर्ड केलं आम्ही ते लाईन्स आणि मग त्याला असं आम्ही मिक्स असं केलं की असं वाटतं की ग्रुप ऑफ किड्स आर सिंगिंग द सॉन्ग तर राईट नाओ इट इज माय वॉईस आणि सोनल कौशल वॉईस विथ साऊंड्स लाईक किड्स आर सिंगिंग तर दॅट वॉज द एंटर प्रोसेस ऑफ गेटिंग द सॉंग टुगेदर आणि तिने ते प्रो आहे ती डबिंग आर्टिस्ट असल्यामुळे त्यांना सुराचा काही प्रॉब्लेम नाही तिला फक्त प्रोनान्सिएशनचा एक दोनदा सांगितलं तिने फटाफट तिचं डबिंग आम्ही काय पंधरा वीस मिनिटात झालं असणार सो दॅट वॉज अ रिली इंटरेस्टिंग प्रोसेस पण असं तू म्हणालस ना की म्युझिक डायरेक्टर आता व्हायच्या आधीच वेगळं एक जग होत पण आता म्युझिक डायरेक्टर पण तुझं असं या इंडस्ट्रीतलं असं आवडता म्युझिक डायरेक्टर किंवा असं हे होतं का ह्याची गाणी मी पॅशन्य ऐकतो मी आहे एकदा तरी भेटायचं असं कोण आहे आणि काय किस्से आहेत का या संदर्भातले स्वतःचे किस्से आहेत मला मराठीमध्ये ए प्रफुल्ल चंद्रांचं काम खूप आवडतं अगदी आधीपासून आणि मी जे मालिकांना करता, करतात करतात आणि फिल्म्स पण करतात ते हो, हो, हो. आणि खूप उच्च दर्जाचं काम आहे त्यांचं असं मला वाटतं आणि मला असं वाटतं की रेकग्नाईज तेवढं करत नाहीत लोक जितकं त्यांचं भारी काम आहे तितकं लोक रेकग्नाईज करत नाहीत तर मी जेव्हा आलो मुंबईला आधी सगळ्यात आधी त्यांना मेसेज केला होता की भेटायला का वगैरे आणि मी त्यांना भेटलो आणि आता त्यांची म्हणजे चांगली मैत्री आहे मी त्यांना हे पण हे गाणं त्यांना ऐकलं होतं मी त्यांना आवडलं होतं लव चुंबक त्यांना ऐकलं होतं आणि ते एक आहे त्यांचं मला काम म्हणजे खरंच म्हणजे मी त्यांचं मागच्या वर्षी तीन अल्बम्स आलेत तिन्ही अल्बम्स खूप मन लावून ऐकलेत आणि खरंच कडक काम वाटतं मला त्यांचं एक प्रश्न आता वरुण तुझ्यासाठी एक आर्टिस्ट जे आहेत ते खूप सगळेच चांगले आहेत पण मला सिच्युएशनल हा जो फोटो आहे तो खूप इंटरेस्टिंग वाटतो नेमकं काय आहे म्हणजे सगळ्यांनाच धक्का बसलाय का ॲक्च्युली <laughs> ना ते जे यशराजचं इनफॅक्ट जे यशराजनी केलेलं गाणं आहे ते त्याच एक्झॅक्टली सिच्युएशनला आहे की जेव्हा त्यांना कळतं की त्यांना चार बाळं होणार आहेत आणि त्यानंतरच ते गाणं आहे की अगदीच अगदीच आणि प्रत्येकाची ना म्हणजे आता मृणालताईंनी वैदईच्या आईचं काम केलंय सो तिचा आई म्हणून काय टेक आहे या गोष्टीवरती या किंवा ऋषिकेश जोशी आणि शैलाताई आहेत आणि मुळात निपुण हा कराडचा दाखवलाय आम्ही सो शैलाताई आणि ऋषिकेश जोशी हे कराडचे आहेत सो त्या तिकडच्या कराडच्या आई वडिलांचा काय टेक आहे याच्यावरती त्यानंतर करण सोनवणे सारखा एक अत्यंत भन्नाट त्याला आम्ही पुणेरी दाखवलंय पुणेरी मित्र आहे त्याचा काय टेक आहे या सगळ्यावरती सो so, असं ते की या एका कमाल झालेल्या गोष्टीवरती हे काय टेक्स आहेत सगळ्यांचे आणि आत्ता तरी या पोस्टरमध्ये पर्टिक्युलर सगळे आवाक झालेले आहेत पण नंतर मग प्रत्येकाचे एक एक गोष्टी येतच जातात की बाबा काय नक्की आता काय होणार आहे सो so, आणि मला अजून एक सांगायला म्हणजे यशराजनी लवचुंबक हे गाणं केलंय आणि दुसरं आमचं एक गाणं आहे गुगली गुगली सो so, ते सौरभ भालेराव आहे आणि ही दोन्ही गाणी अक्षय दोन गाणी आहेत सिनेमामध्ये तिसरं पण एक आहे जे एंड स्क्रोलला येतं सो so, अशी तीन गाणी आणि काही थीम म्युझिक आहे आणि ही दोन्ही गाणी लिहिली आहेत अक्षयराजे शिंदेनी आणि त्याचं आणि याचं तर मला कमाल वाटतं आपण इंटरनेटबद्दल होतो ना तर मला दोन गोष्टी पर्टिक्युरली सांगायला आवडतील एक तर ना हा यशराज मिळाला आम्हाला इंटरनेटमुळे हे तर आहेच पण एक महत्त्वाची गोष्ट खूप इंटरनेटची झाली आम्हाला फायद्याची की मला ना अत्यंत वेगळा साऊंड गाण्यामध्ये अपेक्षित होता mm -hmm. आणि यशराजचं फॉलोईंग बघता मला हे पटलं आणि कमर्शियली पण की तो जो साऊंड आहे तो लोकांना प्रचंड आवडतो म्हणजे नाही तर कित्येकदा असं होतं ना की मला एक काहीतरी वेगळं कोरकी गाणं करायचंय भन्नाट गाणं करायचं आहे पण असं वाटत राहतं की अरे हे, हे स्वीकारलं जाईल का नाही लोकांकडनं लोकांना हे कसं काहीतरी काहीतरी केलं आहे असं वाटेल का काय अशी एक भीती पण असते पण यशराजनी तो जो एक ट्रेंड नवा सेट केला आणि जुने सगळे तोडले त्याच्याने हे माहीत होतं की नाही नाही यशराजची मुळात गाणी पॉप्युलर होत आहेत सो अशा पद्धतीचं फिल्ममध्ये गाणं असेल तर ते डेफिनेटली पॉप्युलर होईल आणि मी आवाक झालो हे ऐकून जेव्हा त्यांनी मला सांगितलं की अक्षय आणि त्यांनी खूप काम केलेलं आहे आणि ते हार्डली एकदा भेटले आणि ते इंट न बघता म्हणजे ऑफकोर्स प्रोफाईल आणि हे आपल्याला माहितीच असतं पण या इंटरनेटच्या युगामध्ये न भेटता त्यांची कामं होत होती आणि आपण ऍक्च्युली असे किस्से ऐकलेले आहेत कि की की लिरिसिस्ट आणि म्युझिक एकत्र बसतात ते करतात तोही तो ट्रेंड या या दोघांनी मोडून काढला आणि आज आपण गप्पा मारल्या सिनेमाच्या निमित्ताने आणखी बऱ्याच कार्यक्रमांच्या माध्यमातून आपलं बोलणं होईलच पण आम्ही मात्र उत्सुक आहोत एक दोन तीन चार या सिनेमासाठी प्रेक्षकांशी फक्त एकदा बोलेन आता विचार नका करू फार एक दोन तीन चार पिक्चरला प्रतिसाद द्या जोरदार धन्यवाद